आपणास? अगदी चांगला प्रतिसाद आहे आणि बाहेर पण आता 2 वाजताच्या नंतर परत लोक मतदार बाहेर पडेल. महिलांनी खूप भाग घेतलेला आहे, पुरुषांनी आणि वयोवृद्ध म्हाताऱ्या लोकांनी पण युवकांनी पण भाग जास्तीत जास्त घेतलेला आहे. आणि परत आता त्यांना परत आवाहन करतो की त्यांनी विनंती करतो की त्यांनी परत आपल्या मतदानाचा अधिकार गाजवावा आणि मतदान हे पूर्णपणे आपला पूर्णपणे करावं असं त्यांना विनंती करतो. पिंटू तू काय करू राहिला तिकडं? हॅलो, मतदारांना या ठिकाणी कोणत्या बूथवर आपलं मतदान आहे हे सांगत असताना सुचितदादा भराडे या ठिकाणी ते त्यांना मदत करत आहेत. लोकसभेची होऊ घातलेली निवडणूक, आज होत असलेलं मतदान, भर उन्हात जागरूक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. चांगल्या प्रकारे मतदानांचं जे मतदार घराबाहेर पडून लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम करत आहे. साहेब इकडे पाहो, हे चालू आहे ना बातमी घेणं. हक्क बजावला का? अच्छा, आणि आपण आपल्या माता भगिनी बंधूंना काय आवाहन करू शकता या ठिकाणी मतदान करण्याच्या बाबत? मतदान करण्याचा प्रत्येकानाच अधिकार आहे, तर आपण आपलं योग्य उमेदवार निवडून द्यायचा आणि सर्वांनी मतदानासाठी बाहेर यावं कि सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. धन्यवाद. आपण करणार आपण सर्वप्रथम म्हणजे एक राष्ट्रीय कार्य म्हणून मतदान तर प्रत्येकाने केलंच पाहिजे आणि मतदान केल्याशिवाय तुमच्या मनाचं सरकार मनाचा माणूस हा निवडून येणार नाही. आणि मग घरी बसून 5 वर्ष म्हणायचं आणि राजकारणी लोकांना नाव ठेवायचं हे बंद झालं पाहिजे. पहिले मतदान करा, मतदानातून आपल्या भावना लोकांपर्यंत व्यक्त करा आणि मग कोणावर टीका टिप्पणी करा. घरी बसून टीका टिप्पणी करण्यापेक्षा मतदान करून टीका टिप्पणी करा असं माझी विनंती आहे सर्वांना. कशा पद्धतीचं मतदारांचा रिस्पॉन्स मिळतो आपल्या बूथवर? मतदारांचा उत्साह तसा पाहिजे तेवढा नाही आहे. वास्तविक पाहता मतदारांनी उन्हाच्या वेळ ते अगोदरच मतदान केलं पाहिजे आणि मतदानाला कोणाची वाट न पाहता प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. हे कर्तव्य बजावताना लोकांना कोणाची अपेक्षा नाही पाहिजे, कोणी माझ्या घरी येईल आणि मतदान करू. बरोबर, धन्यवाद भाऊ. एकदा गाडी बंद करा. पण मतदानाचा हक्क बजावला का? आपल्या इतर आई बहिणी मातांना आपण मतदान करण्यासाठी हक्क आहे, मतदान का हक्क बजाया आहे. तो जो माता भगिनी जो घर में जो आए नहीं मतदान करने के लिए उनके लिए आप 2 शब्द क्या बोल सकते हैं? हक है मतदान करना, सबने बाहर आना चाहिए. आप क्या बोल सकती माता जी? माता जी मैं बोलते बेटा, माता मतदान का हक है, अपना अपना घर जाना है और मतदान करना है. आपण काय सांगू शकता ताई? आपण मतदान केलंय ना, सर्वांनी बाहेर येऊन मतदान करायला पाहिजे आणि आपल्या लोकशाहीला मजबूत करायला पाहिजे. आपली लोकशाही को मजबूत बनाना आहे. या सर्व दिदींनी आजींनी ताईंनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. केके लाईव्हच्या माध्यमातून मी सर्वांना शिक्षण चित्र दाखवतो आणि आपला मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा. ज्येष्ठ नेते आदरणीय पप्पू सेठ हरलारका आपल्या सोबत आहेत. भाऊ आपल्या केके लाईव्हमध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम. कशा पद्धतीचा
मतदारांचा रिस्पॉन्स मिळतोय त्या संदर्भामध्ये दोन शब्द सांगावे आणि जे मतदार घरामध्ये बसलेले त्यांना काय आवाहन करणार आपण केके लाईव्हच्या माध्यमातून दोन शब्द या ठिकाणी सांगावेत. मतदान हे पवित्र कार्य आहे, मतदान हे केलंच पाहिजे आणि घरात बसलेल्यांना माझं हे आवाहन आहे की त्यांनी स्वतःहून बाहेर निघून आणि मतदान करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे आतापर्यंत 955 पैकी बूथ क्रमांक 206 जवळपास 300 वर मतदान झालेलं आहे आणि आता दुपारच्या 1 अजून 5 बाकी आहेत. म्हणजे माझं असं मत आहे की 70% मतदान व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि निश्चितपणे इतकं होईल याची खात्री आहे. आणि दुसरी गोष्ट, जे घरात बसलेले आहे त्यांनी सर्वांनी आपलं हे मतदानाचं पवित्र कार्य करायला पाहिजे आणि चांगल्यात चांगल्या माणसाला जोडून दिलं पाहिजे असं मी आवाहन करतो. आणि मतदान केलं का? ही लोकशाही, लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावून योग्य अशा उमेदवाराला निवडून देण्याचं कर्तव्य पार पाडायलाच पाहिजे.